नमस्कार मित्रहो, मी प्रसाद दशरथ मोडक तुम्हा सर्वांचं स्वागत करतो लेखक आणि बरंच काहीची आहे या नव्या भागामध्ये. खरं तर खूप दिवसानंतर आपली भेट होते आणि खूप आनंद होतोय तुम्हाला पुन्हा भेटून. काही तांत्रिक अडचणींमुळे आम्हाला व्हिडिओ अपलोड करता येत नव्हता, पण आता सर्व सुरळीत झालेलं आहे आणि आम्ही पुन्हा तुमच्या भेटीला येणार आहोत. पण या दरम्यान तुमचा मिळालेला प्रतिसाद खरंच खूप प्रेरणादायी होता, असा सपोर्ट आमच्या चॅनलला करत राहा. तर चला आता सुरुवात करूया आजच्या भागाला. सत्तरच्या दशकात मराठी साहित्य विश्वात अनेक घडामोडी घडत होत्या. नवनवीन साहित्य प्रवाह मुसंडी मारून प्रस्थापित होत होते. याच दरम्यान दलित साहित्य प्रवाहाने एक चळवळ उभारून जाणकारांचे लक्ष वेधून घेतले होते. दलित साहित्यातील विद्रोह आणि नकार आक्रमकपणे व्यक्त होत होता. दलित साहित्यापाठोपाठ ग्रामीण साहित्य प्रवाहाने उचल खाल्ली. महाराष्ट्राच्या कृषी संस्कृतीतील अनेक लहान मोठे लेखक या प्रवाहात सहभागी झाले. मात्र दलित साहित्याप्रमाणे या लेखकांची भाषा आक्रमक नव्हती, तर ती समन्वयाची होती. बघता बघता या प्रवाहाने चळवळीचे स्वरूप धारण केले. अनेक ठिकाणी कार्यशाळा संमेलनं घेतली जाऊ लागली. अशी चळवळ निर्माण व्हावी आणि खेडापाड्यातील लेखकांनी आपल्या जीवनानुभवाचा आविष्कार आपल्या पद्धतीने आपल्या भाषेत करायला हवं असं वाटणाऱ्या लेखकांपैकी एक प्रमुख लेखक होते आनंद यादव. अर्थातच यादवांनी पुढाकार घेऊन या चळवळीची बांधणी आणि मांडणी केली. बोलीभाषेत आपल्या अस्सल अनुभूतीचा आविष्कार आपण करू शकतो आणि त्यातूनच चांगली निर्मिती होऊ शकते याची या चळवळीतील लेखकांना ओळख पटली. खुद्द आनंद यादव यांनी गोतावळा ही कादंबरी लिहून उदाहरण घालून दिले. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर परिसरातील बोलीभाषेचा चपकळ वापर करून यादवांनी या कादंबरीत नारबाची आणि त्याच्या भावविश्वाची अस्सल दर्शन घडवून दिले. आनंद यादव हे सुप्रसिद्ध लेखक आहेत. काव्य, कथा, कादंबरी, समीक्षा, ललित अशा विविध साहित्य प्रकारात त्यांनी लेखन केले आहे. यांचं संपूर्ण नाव आहे आनंद रतन यादव. यांचा जन्म 30 नोव्हेंबर 1935 झाला. कोल्हापूर व पुणे येथून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. आकाशवाणीवर काही काळ नोकरी केली. पुढे पुणे विद्यापीठात प्रपाठक म्हणून नियुक्ती झाल्यावर तेथेच मराठी विभाग प्रमुख म्हणून ते निवृत्त झाले. त्यांच्या झोंबी या आत्मचरित्रासाठी त्यांना 1990 साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. झोंबी या आत्मचरित्रात्मक कादंबरीतून त्यांचा हा संघर्ष मराठी वाचकांपुढे आला आणि खेडापाड्यातल्या शिकणाऱ्या मुलांसाठी तो प्रेरणादायी ठरला. अत्यंत हालाखाची कौटुंबिक स्थिती, अडाणी आईवडिलांची शिकण्याला असलेला विरोध अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी शिक्षण घेतले. ग्रामीण तमाशा कलावंतांच्या उपेक्षित जीवनाचा आविष्कार करणारी नटरंग ही कादंबरी समकालीन समाज जीवनाचा वाणमयीन दस्तऐवज ठरतो. तमाशा कलावंत गुणाची शोकांतिका तमाशा कलावंतांची प्रातिनिधिक कथा ठरते. या कादंबरीवर आधारित नटरंग हा चित्रपट लोकप्रिय ठरला. तर झोंबी, नांगरणी, घरभिंती, काचवेल या कादंबऱ्यांच्या स्वरूपात यादवांनी आत्मचरित्रात्मक कादंबरीचा नवा मानदंड निर्माण केला. कारण या स्वरूपाचे कादंबरी लेखन यापूर्वी मराठी साहित्यात झालेले नव्हते. आत्मचरित्रात्मक कादंबरीवर असा नवा आकृतीबंध या कादंबऱ्यांनी निर्माण केला. आनंद यादव यांनी महाराष्ट्रातील विविध साहित्य संमेलनाचे अध्यक्षपण भूषवले आहेत. त्यात जुन्नर, असोदा, विटा, बेळगाव, भंडारा, नाशिक, औदुंबर, जळगाव, पुणे, मुंबई अशा अनेक ठिकाणी भरलेल्या साहित्य संमेलनाचा उल्लेख करता येईल. त्यांना मिळालेल्या अनेक पुरस्कारांची नोंद घेणे आवश्यक ठरते. त्यांना शिवाजी सावंत पुरस्कार, पु ल देशपांडे स्मृती पुरस्कार, आचार्य अत्रे पुरस्कार असे अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. तुर्तास आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटू नव्या भागामध्ये नव्या लेखकासोबत त्याच्या माहितीसहित. तोपर्यंत पाहायला विसरू नका लेखक आणि बरंच काही. लवकरच भेटू पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.